विद्यार्थी मित्रांनो, शब्द कसे तयार होतात ही अतिशय औत्सुक्यपूर्ण गोष्ट आहे, कारण शब्दांचीच वाक्य बनतात. आलं का लक्षात? आणि अशी अनेक वाक्य मिळून एखादा धडा, पुस्तक, ग्रंथ आणि महाग्रंथ तयार होतो. म्हणजे याची प्रक्रिया ही बेस लेवलपासून किंवा मुळापासून आपल्याला समजावून घेतली पाहिजे, कारण शब्द अर्थपूर्ण असले म्हणजे वाक्य अर्थपूर्ण असतं, आणि वाक्य अर्थपूर्ण असली की आपल्याला समोरच्याला योग्य तो संदेश देता येतो. म्हणूनच आज आपण वर्ड फॉर्मेशन म्हणजे काय हे समजून घेऊया. मित्रांनो, वर्ड फॉर्मेशन करण्याचे असे निश्चितसे नियम नाहीत, परंतु जे व्याकरण तज्ज्ञ आहेत, जे ग्रॅमरियन्स आहेत, या ग्रॅमरियन्सने काय विशिष्ट अटी शर्तीच्या अधीन राहून शब्द कसे तयार व्हावे, कसे तयार करावे यासंबंधीचं काही मार्गदर्शन आपल्याला या वर्ड फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये दिलेलं आहे. मग वर्ड फॉर्मेशन म्हणजे काय? तर वर्ड फॉर्मेशन करताना त्याचे तीन भाग पडतात. एक म्हणजे रूट वर्ड, किंवा त्याला मूळ शब्द आपण असं म्हणतो. दुसरा त्याला आपण म्हणतो प्रिफिक्स, म्हणजे पूर्वप्रत्यय जो त्या शब्दाच्या आधी लागतो, आणि सफिक्सेस म्हणजे जो शब्दाच्या नंतर लागतो. आलं लक्षात? प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस वापरून आपण वर्ड फॉर्म करू शकतो. या प्रक्रियेला वर्ड फॉर्मेशन असं म्हणतात. शब्द निर्मितीची किंवा नवीन नवीन शब्द तयार करण्याची प्रक्रिया, इट इज कॉल्ड ॲज वर्ड फॉर्मेशन. आलं लक्षात? बघा आता, तर आपण नाऊन तयार करतो. साधारणतः या नाऊन तयार करण्यासाठी कोणकोणते प्रत्यय वापरले जाऊ शकतात याचं एक उदाहरण फक्त आपण घेऊया. मित्रांनो, हे प्रत्यय, उपसर्ग याची उदाहरणं भरपूर आहेत, परंतु एक बेसिक प्रक्रिया वर्ड फॉर्मेशनची कशी असावी ती आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया. म्हणजे वाचन करताना जेव्हा ते शब्द तुमच्या डोळ्यासमोर येतील तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की या शब्दाला प्रत्यय आहे का, उपसर्ग आहे का, हा शब्द कसा तयार झाला, त्या शब्दाची नेमकी जात कोणती आहे, तो नाऊन आहे का, तो व्हर्ब आहे का, तो ॲडव्हर्ब आहे का, हे सुद्धा आपल्याला ओळखता येईल. म्हणून आपण आता ते थोडक्यात समजून घेऊया की हे नाऊन, व्हर्ब, ॲडव्हर्ब कशा पद्धतीने तयार होतात ते. आता नाऊन जर आपल्याला तयार करायचे आहे तर हे नाऊन तयार करताना एफ यू एल, ए एल, ए आर वाय, आय सी, एन ई एस एस, आय ओ एन, टी आय ओ एन अशा प्रकारची प्रत्यय लागतात. एफ यू एल लागलं म्हणजे ब्युटिफुल, हे ॲडजेक्टिव आहे, नाऊन म्हणूनही कधी कधी वापरतात. प्रॅक्टिकल, प्लॅनेटरी, हिरोईक, काइंडनेस, प्रोटेक्शन अशा प्रकारचे शब्द यामध्ये आपण वापरतो आणि ते तयार करू शकतो. आलं लक्षात? पुढे व्हर्ब तयार करताना सुद्धा ई एम, ई एन, बी ई अशा प्रकारचे प्रत्यय आपण वापरतो. फॉर एक्झाम्पल एम्बेड, एनलाइटन, बी फ्रेंड. आलं लक्षात? त्याचप्रकारे ॲडव्हर्ब तयार करताना एल वाय हा प्रत्यय लागतो. आलं लक्षात? स्लोली फॉर एक्झाम्पल आपण घेतलं की त्या स्लो या मूळ शब्दाला एल वाय प्रत्यय लागला, म्हणून तिथे स्लोली हे ॲडव्हर्ब तयार झालं. आलं लक्षात? काही मिसलेनियस, मिसलेनियस म्हणजे काय? इतर मार्गाने किंवा इतर प्रत्यय लावूनसुद्धा आपल्याला हे शब्द वेगवेगळ्या प्रकारे तयार करता येतात. आलं लक्षात? त्याच्यामध्ये आय झेड ई हा वापरला म्हणजे इक्वलाइज हे वर्ब तयार होतं, ए टी ई वापरला म्हणजे डिफरन्शिएट हे वर्ब तयार होतं, आय एफ वाय वापरला म्हणजे नोटिफाय हे वर्ब तयार होतं. अशा प्रकारे हे जे शब्द तयार होतात
अर्थपूर्ण शब्द तयार होतात, हे अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी या शब्दांना विशिष्ट अशा प्रक्रियेतून जावं लागतं, आणि ती प्रक्रिया म्हणजे काय तर वर्ड फॉर्मेशन। आलं लक्षात? मग जेव्हा जेव्हा शब्द तुमच्या डोळ्यासमोर येतात तेव्हा तेव्हा त्या शब्दाला प्रिफिक्स लागलेला आहे का, सफिक्स लागलेला आहे का, जर प्रिफिक्स असेल तर तो कोणता आहे, सफिक्स असेल तर तो कशा प्रकारे लागलेला आहे, ते लागल्यानंतर तो शब्द कोणत्या पार्ट ऑफ स्पीचमध्ये गेला, तो नाउन आहे का, तो व्हर्ब आहे का, तो ॲडव्हर्ब आहे का, हे सुद्धा आपल्या लक्षात येतं। ग्रामर शिकणे ही जेवढी सोपी आणि सहज गोष्ट तुम्हाला वाटते ती आहे, पण लक्षात घ्या, स्टेप बाय स्टेप आपल्याला त्याचा सराव करावा लागतो, म्हणजे भाषा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने अवगत होते। आता जे उदाहरणं आपण बघितले यावरून तुम्ही प्रत्येक धड्यामधून अशा प्रकारचे शब्द ज्यांना सफिक्स आणि प्रिफिक्स लागलेला आहेत ते शोधा आणि त्यांची लिस्ट तयार करा, आणि लिस्ट तयार केल्यानंतर ते शब्द कोणत्या पार्ट ऑफ स्पीचमध्ये मोडतात ते सुद्धा त्यांच्या समोर लिहा, म्हणजे आपल्याला शब्दाबद्दल जास्तीत जास्त ज्ञान होईल। आलं मग लक्षात? ठीक आहे, ओके, थँक्यू।